तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज आकाश शिंदे यांच्या तुरी बघण्यासाठी आलेलो आहे. तर यांची तूर तुम्ही बघू शकता, आता फ्लावरिंग स्टेजमध्ये आलेली आहे. आता फुलं लागायच्या व्यवस्थेत आहे. त्यांना आपण आता याच्यावर उपाययोजना काय करायच्या ते सांगणार आहोत. तर जवळपास त्यांच्यावाल्या ज्या सऱ्या तुम्ही बघू शकता किती अंतरावर आहे, जवळपास ते 8 फुटावर आहे. तुम्ही बघू शकता खाली फोटो बघू शकता तुम्ही, जवळपास वरती तुम्ही डेरा फळ फांदे आणि फुटवे फारसे वाढलेले. खाली तुम्ही बघू शकता एक खोडलं वर, तुम्ही जो डेरा बघशान जो आपला फुलाचा डेरा असतो तो भरपूर झाले. त्यांनी 2 वेळेस शेंडे खोडलेले आहे जेवले. अजून काय पर्याय केला तुम्ही? 10-26 आणि युरियाचा डोस दिलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी आंतरपिकही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सोयाबीनचं सोयाबीन काढलं. तुम्ही बघू शकता थोडस उरले फुल राहिलेले. त्यांनी एक सरी, दोन, तीन सरी, म्हणजे जवळपास ही किती फुटाची सरी तुमची? 8 फुटाची सरी आणि 2 फुटावर 3 साऱ्या होत्या त्यांच्या सोयाबीनच्या. 3 साऱ्या सरासरी सोयाबीन त्यांनी काढून एका सरीला लावलं. तुम्हाला मी दाखवतो, तिथं जाऊच आपण. तर तरी आपण येतं, तुम्ही फुटे बघू शकता झाडाचे. तर डोक्याच्यावर गेलेली तुला फ्लावरिंगसाठी काय उपयोजना असतात ते सांगणार आहोत. त्याच्यासाठी आपण आज इथे आलेलो त्यांच्याकडे. तुम्ही बघू शकता भरपूर आता तूर तर डोक्याच्या वर आहे त्यांची ओली. तुम्ही बघू शकता फुटवे फार आहे. तर आपण यांना आज त्याच्यानंतर आपण त्यांना एक सल्ला देणार आहोत की तुम्ही कोराजन आणि प्लस ताटाबा किंवा ताबुली हे नक्की मारा, जेणेकरून तुम्ही जे कोराजन आहे तुमचं आळीचं काम करणार आहे, ताबुली म्हणा तुमचं, आणि ताटाबा आहे हे फुलं लागवण्याचं काम करेल तुमचं, म्हणजे फुलाची संख्या वाढेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला फायदा भरपूर होईल. आपण असं फ्लावरिंग टिकून राहून बा, त्यासाठी त्यांना टाटा बार किंवा ताबोली सांगणार हो का बा तुम्ही फवारणी करा, तुम्हाला याच्यावरून फायदा होईल. त्यांनी आतापर्यंत एकही फवारणी नाही केलेली, फक्त त्यांनी 10-26 आणि विर्याचा डोस दिलेला आहे. तरी त्यांनी तुम्ही तूर बघू शकता कशी एकदम. आणि आता त्यांना फ्लावरिंग स्टेजमध्ये त्यांची तूर आहे, तर आपण त्याच्यासाठी त्यांना काय उपयोजना असतं बा, तुम्हाला आणखीन पुरेपूर फायदा होईल का फवारणीचा ते सांगणार हो. जेणेकरून आता भरपूरस. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज आकाश शिंदे यांच्या शेतात आलेलो. आपण त्यांना विचारणार आहो की तुम्ही बा का तूरच का लावली, कपाशी का नाही लावली? तर भाऊ तुम्ही तूरच का लावली? नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज राहुल भाऊ आले होते आपल्या तूर प्लॉट व्हिजिटसाठी. एक सल्ला भेटेल आपल्याला त्या हिशोबाने. आपण पण त्यांना रेकॉर्ड केली होती. काय म्हणले, कट करा. हॅलो, नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज राहुल भाऊ आले होते आपल्या प्लॉटवर तुरीच्या प्लॉट व्हिजिटसाठी. त्यातच त्यांना आता बघितलं आपलं प्लॉट जो आहे ना फ्लावरिंग स्टेजला आहे, त्याच्यात बघू शकता तुम्ही कोणतं फ्लावरिंग स्टेज. टाटा बार आपण आता टाटा बार आणि प्लस कोराजन याची फवारणी सांगणार हो, जेणेकरून त्यांना पुरेसा फायदा होईल. कोराजननी त्यांचे एक ना एक दाणा, जो बारीक दाणा असतो शेंगामध्ये, जो बारीक समजा आपण त्याला बारीक ऊन म्हणजे बारीक दाणा पडतो तो वाळून, तो तसं करून दाणा पडला आणि त्यासाठी आपण कोराजन सांगणार आहोत. आणि जेणेकरून फ्लावरिंग फुलाची संख्या आणखीन अधिक वाढेल, त्याच्यासाठी आपण टाटा बार किंवा ताबुली त्यांना फवारणी सांगणार आहोत, जेणेकरून त्यांचा पुरेपूर फायदा होईल. तर तुम्ही टाटा बार आणि कोराजनची नक्की फवारणी घ्या, किंवा त्याच्यामध्ये टाटा बार नाहीच भेटलं कुठं मार्केटमध्ये, तुम्ही ताबुली सुद्धा मार्केटमध्ये भरपूर ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही ते दोन्हीची फवारणी केली तर तुमचं संख्या कसं होईल, एक तर तुमची फुलाची संख्या वाढेल, फुलाची संख्या वाढल्याने तुमची शेंगाची संख्या वाढेल, शेंगाची संख्या तुमचे वजन वाढेल, समजा संख्या वाढली शेंगाची आणि तूर उत्पादन तुमचं तूर उत्पादन जास्त वाढेल, जेणेकरून तुम्हाला फायदा भरपूर होईल. तुम्हाला आणखीन एक फवारणी करणं आहे, कारण एकच फवारणी करणं आहे त्यांना. पहिले त्यांनी एकही फवारणी केली, फक्त ते एकच फवारणी करणार आहे. एक तर कोराजन आणि ताबोली किंवा त्याच्या ताबोलीच्या जागी ताटाबाली दोन्हीतून एकही घेणार आहे. तर आपण आता फवारणी करताना नक्की त्यांचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, तुम्हाला मी पहिलेच दाखवलं होतं की त्यांनी आंतरपिक सोयाबीन घेतलेले. आपण असं आलेलो आता इकडे, त्यांनी सोयाबीनच्या एका कोपऱ्याला गंज मारलेला आहे. तुम्ही बघू शकता सोयाबीनचा पूर्ण गंज, जवळपास 8 ते 10 क्विंटल ही सोयाबीन होणार. तुम्ही शेंगाला लागवे बघू शकता कसं पूर्णपणे. तर भाऊ तुम्हाला सोयाबीनवर काही फवारणी घेतली होती? नाही. धन्यवाद.